जळगाव शहर महापालिकेत भाजपाची एक हाती सत्ता असून भाजपामध्ये अंतर्गत गटबाजीमुळे उभी फूट पडली असून भाजपचे नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याची शक्यता आहे. 17 मार्च रोजी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून महापौर हा शिवसेनेचाच असणार असे दावे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे. हुंडा प्रथेच्या विरोधात सायकल घेऊन देशभ्रमंती करत जनजागृती करण्यासाठी जालन्यातील भवर यांनी मोहीम हाती घेतली असून हुंडा म्हणून महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी प्रथा बंद झाली पाहिजे हा ध्यास घेऊन गेल्या 27 वर्षापासून सायकलवर देशभर जनजागृती करत आहे व सध्या ते मध्य प्रदेशातील रतलाम येथे पोहोचले आहे. माजी जलसंपदा मंत्री भाजपचे नेते गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. देशातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकेंचे खासगीकरण होणार नाही अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. राज्यामध्ये काल सर्वाधिक 17,864 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक शहरांमध्ये निर्बंध वाढवले जात आहे. कोरोना व्हायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल जलगांव.